संजय राऊतच्या टीकेला काय मी काय एवढं सिरियसली घेत नाही, बोलायला तयार नाही, त्यांच्या तोंडाला कुलूप लागलंय, त्याच्यामुळे त्यांना ढाल तलवार नव्हे हे चिन्ह नव्हे तर कुलूप हे चिन्ह द्यायला पाहिजे होतं अशी टीका संजय राऊतांनी केली. संजय राऊतच्या टीकेला काय मी काय एवढं सिरियसली घेत नाही. आणि मी परवाच बोललो की कर्नाटक आणि महाराष्ट्राचा वाद असताना की राज्याचे मंत्री किंवा आमदार काही तलवारी घेऊन ढाल तलवार घेऊन ते लढायला जाणार नाही. केंद्र सरकारच्या अखत्यारीतला विषय आहे. आणि अमित शहाजींना सगळे लोक भेटले की मोदी साहेबांना भेटले आणि 14 तारखेला एकनाथ शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि मुंबईचे मुख्यमंत्री यांची बैठक होऊन त्यावर चर्चा निघणार आहे. हे काय असे राज्याचे याचे सीमेचे वाद हे काय तलवारीने ढालणे सुटत नसतात, एवढी अक्कल संजय राऊतला असायला पाहिजे. ते मुंबई स्वतः म्हणतात की 1 इंच जागा महाराष्ट्राला देणार नाही, ते वारंवार असे वक्तव्य करतात, मग आपल्याकडून त्याचं प्रत्युत्तर का दिलं जात नाही. हे बघा, जोपर्यंत टेक्निकल बाबी त्या विषयातल्या काय आहे हे तुम्हा आम्हाला इकडे माहीत नाही आहे. ज्या वेळा हे सगळे लोक बसतील, दोन्ही कडच्या ज्या काही समित्या आहेत त्या बसतील आणि बसून त्यातून चर्चेचा मार्ग आपला निघू शकतो. आणि जर समजा सरकार मार्ग काढू शकलं नसेल तर आपल्याकरता त्याच्याकरता न्यायालय सुप्रीम कोर्टामध्ये हा विषय जाऊ शकतो, तिथे मार्ग निघू शकतो. हातापाई करायची, गाड्या तोडायच्या, गाड्या तोडायच्या, माणसांना मारायचं, हा तर काही पर्याय होऊ शकत नाही. आपण चर्चेचा प्रस्ताव त्यांना पाठवतो आणि ते तिकडून चेतावणीखोर वक्तव्य करतात, याच्यावर काय बोलणार? आपण प्रस्ताव पाठवला ते चेतावणीखोर बोलत असतील तर देशाचे नेते मोदी साहेब आणि अमित शहा हे त्यांना त्या ठिकाणी खडसावतील आणि एकत्र बसवतील आणि मला वाटतं त्यातून मार्ग काढतील.